मित्रांनो, ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते हे आपण आज एका साध्या प्रयोगाने पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक अशी बर्नी पाहिजे प्लास्टिकची आणि एक जळती मेणबत्ती पाहिजे. चला तर आपण हा साधा आणि सोपा प्रयोग करून पाहू. माझ्याकडे एक अशी जळती मेणबत्ती आहे, ती मी एका सायकलच्या स्पोकवरती अशी घट्ट बांधलेली आहे आणि आता मी ही जळती मेणबत्ती आपल्या या बर्नीमध्ये सोडतो आहे. तर तुम्ही पाहताय ही जळती मेणबत्ती अशी जळत राहते कारण या मेणबत्तीला बर्नीतला ऑक्सिजन ज्वलण्यासाठी मदत करत आहे. आता पुढे आपण एक गंमत करणार आहोत. या बर्नीमध्ये हवेच्याऐवजी कार्बन डायऑक्साईड भरणार आहोत आणि पाहूया आता ह्या मेणबत्तीचं काय होत आहे. आता मी काही सेकंदासाठी माझा श्वास रोखून धरत आहे आणि त्यावेळेला माझ्या फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जाईल आणि तयार झालेला कार्बन डायऑक्साईड मी या बर्नीमध्ये भरणार आहे आणि त्या कार्बन डायऑक्साईडमध्ये मेणबत्तीचं काय होतं ते प्रत्यक्ष आपण पाहूया. आता श्वास मी रोखून धरत आहे. या बर्नीमध्ये आता पूर्ण कार्बन डायऑक्साईड भरलेला आहे. आता मी जळती मेणबत्ती कार्बन डायऑक्साईड असलेल्या बर्नीमध्ये सोडत आहे. पाहूया CO2 मुळे या मेणबत्तीचं काय होतं. पाहिलं ना, ही मेणबत्ती लगेच विझले, म्हणजेच ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि या बर्नीमध्ये कार्बन डायऑक्साईड होता आणि तो ज्वलनाला मदत करत नाही म्हणून आपली मेणबत्ती लगेच विझली. हा प्रयोग आपल्याला घरच्या घरी सहज करता येईल. त्यासाठी तुम्हाला एक प्लास्टिकची बर्नी आणि अशी मेणबत्ती पाहिजे.